चर्चित जुना पुना नाका इथं फायनान्स कंपनीकडून मिळालेल्या ब्लॅकलिस्टवरील गाडी ताब्यात घेत असताना केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. याबाबत हकीकत अशी, नुराणी मस्जिद जवळ स्पर्श फायनान्स कंपनीकडून मिळालेल्या ब्लॅकलिस्टवरील बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल MH 13 ED 9286 ही फिर्यादी ताब्यात घेत असताना आरोपी अविनाश मदनावाले, राजेश मदनावाले, विशाल जाधव आणि एक अनोळखी सम यांनी मिळून फिर्यादी आणि फिर्यादीचे मित्र लक्ष्मण जाधव, समर्थ गायकवाड, विजय जाधव, टीम लीडर आकाश धुमाळ यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. तसंच आरोपी अविनाश मदनावाले यानं बाजूला पडलेला खोऱ्या घेऊन मित्र लक्ष्मण जाधव याला थांब तुला खलास करतो असं म्हणून जीवे मारण्याच्या उद्देशानं डोक्यात आणि छातीत लोखंडी खोऱ्यानं मारून जखमी केलं. लक्ष्मण जाधव हे मारहाणीत जखमी होऊन खाली पडले असता अविनाश मदनावाले आणि राजेश मदनावाले यांनी त्यांना जाणीवपूर्वक जीवे मारण्याच्या उद्देशानं डोक्यात फरशी घातली. लक्ष्मण जाधव यांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी एकच गर्दी केली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले. आमचं पोलिसांना एवढंच विनंती आहे की त्या आरोपीवर योग्य ते कारवाई झालं पाहिजे, हीच अपेक्षा आहे. आणि तिने जे फायनान्समध्ये काम करत होता आणि ते CLR म्हणून जे होते राहुल CLR ते पुण्याचं आहे, मग त्याच्याशी मी कॉन्टॅक्ट केलो, त्याने सरळ उडवाडवीचे उत्तरं दिला. नंतर हिने ज्याच्या अंडर काम करत होता तुम्ही त्याला विचारा, मला काय विचारू नका, तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करू शकता असं म्हणून त्यांनी मला उत्तर दिला. ते आकाश धुमाळ आहे, त्याच्याकडे त्यांनी काम करत होता, त्याच्याशी बोललो मी, त्यांनी म्हणला मी बोलतो आजपर्यंत बोलण्यावरच ते काम मला निर्णय काय जे घड ते सांगितलंच नाही त्यांनी. नुराणी मस्जिदच्या समोर गाडी पकडली तर मग ते काय म्हणलं गाडीचं ओनर याला फोन लावतो म्हणला हप्ते घेणं भरून घेतो म्हणला पहिला गाडीचे हप्ते घेणं भरून घेतो, त्याने काय हप्ते घेणं भरला नाही, पोरांना फोन लावून बोलून घेतला, ते पोरं आल्या आम्हाला मारत चालतो. कमीत कमी 7-5 ते 7 जणी होते पोऱ्यांनी परिषदेने अजून बेहोश पडल्यावर पण मारले लक्ष्मण जाधवला आम्ही 4 जणी होतो.